नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स. शेतकऱ्यांना सबळ बनवणारी कृषी विधेयक पाशा पटेल. देशाचे पंतप्रधान यांनी क्रांतिकारक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक सबळ बनवणारे 3 कृषी कायदे तयार केले आहेत. हा कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. कायद्याला विरोधक करणारे कोणत्याही बैठकीला चर्चेला तयार होत नाही आहेत. यामध्ये नक्कीच राजकारण शिरलं आहे. मुद्दामून पंतप्रधान नरेंद्र मोदींना बदनाम करण्याचं काम सुरू आहे, अशी माहिती कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी कृषी विधेयक आणि त्यासंबंधित विषयावर पत्रकार बैठकीत बोलताना दिली. पत्रकार बैठकीस आमदार सुरेश खाडे, शहर जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे, प्रदेश सरचिटणीस अनुसूचित जाती जमाती मोर्चा मोहन वनखंडे, किसान मोर्चा प्रदेश सचिव रोहित चिवटे उपस्थित होते. पत्रकार बैठकीत बोलताना पाशा पटेल म्हणाले की देशामध्ये कोणत्याही राज्यामध्ये उद्रेक नाही आहे. देशाला शेती अर्थशास्त्र जर कोणी शिकवले असेल तर शरद जोशींनी, तर देशातील 17 राज्यात शरद जोशी यांच्या विचारानेच शेतकरी संघटना चालते. हे कृषी विधेयक 3 कायद्यात रूपांतर करण्यात आलं आहे. 3 कायद्याला शरद जोशी यांची शेतकरी संघटना समर्थन करते. याचा अर्थ शरद जोशी यांची चळवळ ही शेतकऱ्यांना आर्थिक दिशा देणारी होती. शरद जोशी जे बोलायचे तेच 3 मुद्दे या कायद्यात रूपांतरित करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक सबळ करणारे हे कायदे आहेत. पणनमध्ये 55 वर्षात पहिल्यांदाच हा कायदा झाला. शेती करारामध्ये प्रचंड गैरसमज आहे. खऱ्या अर्थाने शेती करार सुरूच आहे. शेतकरी गावातील शेतकऱ्याला माझं शेत कर आणि चौथाई वाटणी हा करार पूर्वीपासून सुरू आहे. त्यालाच फक्त कायद्याची जोड द्यायची आहे. पण तुम्ही कायद्याची जोड द्या किंवा नाही त्याला जबरदस्ती नाही, पण याचा चुकीचा अर्थ सांगून आंदोलन करत आहेत हे चुकीचं आहे. मिरज प्रतिनिधी आदिल मकानदार. देशामध्ये एकच चर्चेचा विषय शेतीच्या प्रश्नाचा, आणि दिल्लीच्या भोवती आंदोलन सुरू झालेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये. नरेंद्र मोदी सरकारने जे 3 कायदे आणलेले आहेत त्या कायद्याच्या संदर्भामध्ये देशभर चर्चा सुरू आहे. तुमच्या माहितीसाठी सांगायचं म्हणजे पंजाब हरियाणा जर सोडलं तर देशामध्ये कुठल्याही राज्यामध्ये उद्रेक नाही. तुमच्या माहितीसाठी तुम्ही सगळे साक्षीदार आहे की महाराष्ट्रामध्ये शरद जोशीच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेचं जे मोठं आंदोलन उभं झालं होतं, सगळ्या देशाला शेती अर्थशास्त्र जर कोण शिकवलं असेल तर ते शरद जोशींनी. आणि आता घेण्याची सुद्धा शक्यता आहे. तुम्हाला एक भयानक सांगतो, जर का समजा सरकारची नियत बदलली आणि सरकारने हमीभाव देऊन म्हणलं तर देशातले लोक सरकार येऊ देतील का निवडून, असं काय करलं तुम्ही? लोकही द्या शेतकरी संघटनेमध्ये. तुम्ही बघितलंय रस्ता बंद म्हणजे बंद, जीव गेला तरी रस्ता सुरू होत नव्हते. आता हाय का कुठं? आता रस्ते बंद व्हायला पाहिजे कायदे विरोधात. तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना रस्त्यावर यावं का नाही सांगा. कर्नाटकात नंजुंडा स्वामी शरद जोशी सारखा प्राचार्य नंजुंडा स्वामी कर्नाटकात होता. त्याच्या काळामध्ये असे असं 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 आदर होतं कर्नाटक का? कर्नाटकातला शेतकरी उठत नाही. मध्य प्रदेश मधला शेतकरी का उठत नाही? बिपिन भाई देसाई, मोरारजी देसाईचे जावई, खेडूत समाज नावाची संघटना होती गुजरात मध्ये, तिने का उठत नाही? मध्य प्रदेश वाला कोण उठत नाही? काय चाललंय? काही फक्त ह्या 2-3 राज्यामध्ये राजकारण करायचे त्याचे त्याला लकला. खरं जर बघितलं ना, हे पटेल काय आपली ज्वारी का बरं नेली,